लाइव्ह, शोध सत्य बातमीचा. मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य तालुका पेठ यांच्या मार्फत निवेदन आणि नियुक्ती पत्र वाटप. 14 डिसेंबर रोजी मानव विकास परिषद पेठ यांच्या वतीने पेठ पोलीस स्टेशन येथे माननीय विकास देवरे, पोलीस हवालदार बोडके यांच्या उपस्थितीत निवेदन आणि नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. मानव विकास परिषद म्हणजे शोषित, श्रमिक, पोलीस कोठडीत मृत्यू, बेकायदेशीर अटक, शोषण, गुलामगिरी, दहशत, मागास वर्गीयांवर होणारा अन्याय, त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक, मानवी हक्कांचे उल्लंघन, शासकीय अधिकाराचा गैरवापर, भांडवलशाहीकडून पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेला स्वार्थासाठी होणारा वापर, हे सर्व समूळ नाश करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांचे संवैधानिक मानवी हक्कासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सामान्य जनतेला न्याय अधिकार मिळवून देणारा बुलंद आवाज, सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ वृत्ती आणि प्रामाणिकपणा यामुळे मानव विकास परिषदेला जनतेकडून प्रचंड समर्थन मिळत आहे. यावेळी नियुक्ती सोपान पवार, पेठ तालुका अध्यक्ष कैलास गारे, पेठ उपाध्यक्ष अंबादास वालारे, पेठ तालुका सचिव विनायक फसाळे, पेठ सोशल मीडिया प्रमुख पद्माकर पवार, पेठ कार्याध्यक्ष प्रमुख धर्मराज चौधरी, पेठ तालुका मीडिया प्रमुख माधव मोंडे, पेठ तालुका मार्गदर्शक वसंत भिवसन, पेठ तालुका सल्लागार छबीबाई इपाळ, पेठ तालुका संपर्क प्रमुख कल्पना इंपाळ, पेठ तालुका प्रवक्ता प्रमुख इत्यादी प्रमुख उपस्थित होते आणि या उपस्थितांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह साठी धर्मराज चौधरी, पेठ, नाशिक. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.